ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। जश्न ए आजादी अर्थात आजादी आंदोलन अभियान देशभरात ऑगस्ट क्रांती दिनापासून राबवण्यात येणार आहे। 9 ऑगस्टला सावंतवाडीत या अभियानाची सुरुवात होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी दिली आहे। तसेच लोकशाही संविधानाची मूल्य जपण्यासाठी हे आजादी आंदोलन असल्याचं त्यांनी सांगितलंय। 15 ऑगस्ट 1921 आपल्या भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत म्हणजे सुरुवात होते 75व्या वर्षाला। तर त्याला धरून देशभरातल्या जन आंदोलनाने आणि त्याची राष्ट्रीय समन्वयक जे आहे NAPM यांनी संकल्प जन आजादी 75 आजादी की राह पर असा हा उपक्रम सुरू केलेला आहे। आणि ह्या उपक्रमाची सुरुवात आपण ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी 9 ऑगस्टला सावंतवाडीतून करतो आहोत। हा उपक्रम सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी दोडामार्ग कणकवली आणि मालवण येथे 4 ठिकाणी होणार आहे। या दिवशी देश आपण ह्या 75व्या वर्षी देशभरात आणि महाराष्ट्रात आणि सिंधुदुर्गात जे वेगवेगळे उपक्रम घेणार आहोत त्याबद्दल आम्ही बोलणार आहोत। आणि एक आम्ही संकल्प करणार आहोत की ही जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे शहीदांनी हे जे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे हे टिकवण्यासाठी आणि हे जे लोकशाही आणि जी संविधानिक मूल्य आहेत त्याची जपणूक करण्यासाठी आम्ही काय काय करणार आहोत हा या जनआंदोलनाचा उद्देश आहे। म्हणजे आज जर बघितलं तर लोकशाही मूल्यांचं हनन होताना दिसतंय। म्हणजे फादर स्टेन यांचा कोठडीत मृत्यू होतो जे वेगवेगळे जनआंदोलनं करतायत आदिवासींच्या प्रश्नांवरती लढतायत पर्यावरणाच्या प्रश्नावर लढतायत अशा लोकांना नक्षलवादी ठरवून त्यांना तुरुंगात टाकलं जातं। आणि असे UAPA सारखे कठोर कायदे लावून 3-3 वर्ष त्यांना जामिनासाठी पासून वंचित राहावं लागतं। तर हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनआंदोलन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था संघटना देशभरातल्या यावरती आवाज उठवणार आहोत आणि ही 75 वर्ष जी आहेत आपल्या स्वातंत्र्याची ती साजरी करणार आहोत। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।